राष्ट्रीय आपदा व्यवस्थापन प्राधिकरण नवी दिल्ली व राज्य आपदा व्यवस्थापन प्राधिकरण मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कृत नांदेड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आयोजित आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम 2022-2023 या कार्यक्रमांमध्ये आपत्ती आणीबाणी, प्रथमोपचार, धोका, आपत्तीचे प्रकार, आपत्ती आणि आपत्कालीन व्यवस्था, भूकंप, चक्रीवादळ, वीज पडणं, कृत्रिम श्वासोच्छवास इत्यादी गोष्टींचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. हे प्रशिक्षण स्थळ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या ठिकाणी सध्या चालू आहे. या प्रशिक्षणास मार्गदर्शक म्हणून जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री अभिजित राऊत, उपविभागीय अधिकारी नांदेड श्री विकासजी माने सर, महसूल सहाय्यक श्री पिंटू सकपाळ या प्रशिक्षणास उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. पाहूया हा पुढील वृत्तांत. यांच्या संयुक्त विद्यमाने आपदा मित्र व आपदा सखी यांच्यासाठी एक 12 दिवसाचं निवासी प्रशिक्षण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारची नैसर्गिक आपत्तीची जी अचानक घडणारी घटना असते त्यामध्ये प्रथम प्रतिसाद देण्यासाठी स्थानिक पातळीवरील लोक हे तात्काळ तिथं पोहोचू शकतात. कुठल्याही आपत्तीमध्ये किंवा घटनेमध्ये पहिला तास, आपत्ती घडल्यानंतरचा पहिला तास हा सगळ्यात महत्त्वाचा असतो आणि त्या ठिकाणी प्रतिसाद देण्यासाठी जर प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध असेल या तर घडणाऱ्या घटनेमुळे होणारं नुकसान आहे ते टाळता येतं. आणि त्यासाठी म्हणजे लोकलाईज जास्तीत जास्त विकेंद्रित पद्धतीनं जर असे प्रशिक्षणार्थी असतील तर होणाऱ्या आपत्तीला चांगला प्रशिक्षित आणि योग्य प्रकारचा प्रतिसाद, तांत्रिकदृष्ट्या योग्य असणारा प्रतिसाद देणं शक्य होईल. या उद्देशाने केंद्र सरकारच्या मार्फत ही आपदा मित्र आणि आपदा सखी यांचं प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये अशा 500 आपदा मित्र व आपदा सखी यांना प्रशिक्षण देण्याचं नियोजन आहे आणि यापैकी पहिल्या बॅचचं प्रशिक्षण आपण 26 तारखेपासून सुरू केलेलं आहे. यामध्ये NCCचे कॅडेट्स असतील किंवा शालेय विद्यार्थी असतील किंवा गावागावामध्ये जे वेळोवेळी होणाऱ्या आपत्तीमध्ये तात्काळ मदत करणारे, पट्टी चुकवणारे लोक असतील यांना आपण इथं प्रशिक्षणासाठी बोलवलेलं आहे. यासाठी गुगल फॉर्मच्या माध्यमातून लोकांकडून नावनोंदणी करण्यात आली होती आणि त्या नावनोंदणी केलेल्यापैकी 500 जणांना आपण इथं प्रशिक्षणाचं आयोजन केलेलं आहे. ओके सर, थँक्यू सर. माय नेम इज बोयवारी सोनाली, पीपल्स कॉलेज नांदेड, NCC कॅडेट आहे. NCCद्वारे आम्ही हे आपदा मित्र प्रशिक्षण ह्या कार्यक्रमामध्ये आलेलो आहोत. ह्या कॅम्पमध्ये मुला मुलींची व्यवस्था खूप चांगली, वेगळी राहण्याची सोय, मुलांना वेगळी राहण्याची सोय. सकाळी उठल्यास आम्हाला 5 वाजता ग्राउंडला जातो आम्ही, लगेच 6 वाजता आमचा योगा होतो, मग परत नाश्ता होतो. मुलींना ह्या कॅम्पमध्ये व्यवस्थित सगळी सोय केलेली आहे सरांनी. आम्हाला ह्या प्रशिक्षणामध्ये मुलींना कोणत्याही गोष्टीचा त्रास नाही आहे. मॅडम आहेत आमच्या टेक केअर करायला, खूप व्यवस्थित आमची सोय होत आहे. ह्या कॅम्पद्वारे आम्ही भूकंप, फायर, पूर आला कुठे तर आम्ही स्वतःचा आणि दुसऱ्यांचा जीव कसा वाचवायचा ह्या सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण आम्हाला सर देत आहेत. माझं नाव विकास मारुती काळे, मी यशवंत महाविद्यालय बाबानगर नांदेड येथील विद्यार्थी आहे. NCC कॅडेट आहे, सी सर्टिफिकेट होल्डर. माझं गाव किनवट तालुक्यामध्ये येते, सहस्त्रकुंड कुपटी बुद्रुक येथे. मी एका ग्रामीण भागातील विद्यार्थी आहे. आम्हाला प्रशिक्षण आपदा व्यवस्थापन प्रशिक्षण या कार्यक्रमाअंतर्गत या ठिकाणी आलेले आहोत. या कार्यक्रमाअंतर्गत आजचा आमचा 3रा दिवस आहे. या 3रा दिवसामध्ये पहिल्या दिवशी आम्हाला परिचय याबद्दल विचारलं होतं आणि नंतरच्या 2 दिवसामध्ये आम्हाला आपदाबद्दल व्यवस्थापन कशा प्रकारे करायचं याबद्दल सांगितलेलं आहे. आपदा व्यवस्थापनामध्ये 2 प्रकारच्या आपदा येतात, एक मानवनिर्मित आणि एक नैसर्गिक. मानवनिर्मित आपत्त्यामध्ये बॉम्ब ब्लास्ट वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी घडतात. त्यानंतर नैसर्गिक आपत्ती, भूकंप, सुनामी, दुष्काळ, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ अशा गोष्टी येतात. झालेल्या वेळात आम्ही काय करायचे किंवा मग सुनामी आली त्यावेळेला आपण काय करायचे, किंवा घरात जर आग लागलेली असेल किंवा गॅस सिलेंडर, या बाबतीत जास्त प्रकार घडतात. गॅस सिलेंडरला आग लागलेली असेल तर त्यावेळेला कशा प्रकारे त्याला विझवायचं याबद्दल आम्हाला माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आणि त्यानंतर आम्हाला इथं सगळ्या प्रकारची सोय व्यवस्थित प्रकारे करण्यात आली. आपदा मित्र प्रशिक्षण केंद्र माननीय जिल्हाधिकारी सरांनी इथे आयोजित केलेलं आहे. सो या आम्ही कॅम्पमध्ये 4 दिवसांपासून प्रशिक्षण घेत आहोत. या क्लासमध्ये आम्हाला भरपूर काही शिकण्यासारखं मिळाले. भविष्यात कशा प्रकारे आपदा ज्या आपल्यावर आपदा येतात त्यांना सामोरे कसे जायचे, त्या
त्यांना त्या संकटांना आपण बळी पडू नये यासाठी आम्हाला इथे प्रशिक्षण देत आहेत. ग्रामीण भागात आम्ही या संकटांना भरपूर सामोरे गेलो आहोत. त्याप्रकारे आम्हाला लोकांची मदत कशी करता येईल भविष्यामध्ये, आम्ही तरुण पिढीतले मुले केलेले आहेत आणि इथे आम्हाला प्रशिक्षण खूप चांगल्या प्रकारे देत आहेत आणि येणाऱ्या दिवसांमध्ये आम्हाला भरपूर काही शिकण्यासारखे इथे आम्हाला मिळणार आहे आणि आम्ही याचा भविष्यात खूप चांगल्या प्रकारे वापर करणार आहोत. सरांना असं आश्वासन देतो की आम्ही भविष्यात येणाऱ्या दिवसांमध्ये भरपूर काही यशवंत महाविद्यालय नांदेड बाबानगर. मी बोरगाव तेलंग्या गावी राहते आणि मला हा आपत्ती व्यवस्थापन म्हणजेच हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे कॅम्प, तर मला माझ्या मित्राकडून कळालेला आहे. तर ह्या कॅम्पला म्हणजे आपल्याला भविष्यामध्ये काय उपयोग होईल हे समजण्यासाठी किंवा भविष्यामध्ये आपल्याला काय उपयोग होणार आहे हे माझ्या मित्राने मला सांगितलं, तर मी जॉईन झाले ह्या कॅम्पमध्ये. म्हणजेच आता भविष्यामध्ये आपण पण खूप नैसर्गिक आपत्तीला किंवा मानवनिर्मित आपत्तीला कसे पुढे जाणार आहोत, कसे त्याला आपण पुढे जाऊन कसं सामर्थ्य दाखवणार होतो, आपण आपला पण जीव वाचू शकतो आणि दुसऱ्यांना पण वाचू शकतो. म्हणजेच आता नैसर्गिकमध्ये भूकंप हा एक भाग आहे आपत्तीचा, तर याच्यामध्ये आपल्याला सांगू शकत नाही की भूकंप कधी येणार आहे काय नाही, तर आपल्याला याची काळजी घेतली पाहिजे. भूकंपाविषयी कसं आपण पुढे जाणार आहोत आणि कशी काळजी घेतली पाहिजे, कशी सुरक्षता पाळली पाहिजे हे पण आम्हाला क्लासमध्ये वगैरे सांगत आहेत. त्या नाव दिनेश सिंग मंगल सिंग ठाकूर, मी NCC कॅडेट व NSS कॅडेट यशवंत महाविद्यालय इथून असून आज इथे आपदा प्रबंध याविषयी कॅम्प चालू आहे. त्या कॅम्पमध्ये आम्हाला खूप काही गोष्टी सांगण्यात आल्या, त्या म्हणजे आपदा कशा प्रकारची असतात, त्या आपदामधून आपल्याला कसं काय करता येईल व लोकांचा जीव कसा वाचता येईल हे इथं आम्हाला सांगितलेले आहे. त्यामध्ये आम्हाला पोहणे म्हणजे जर कोणी पाण्यात जर अटकले असेल त्याला कसं हे करावं, जर घरात जर गॅस सिलेंडर फाटलेला असेल ते कसा विझवता येईल, आणि भूकंप जर झाला तर घराच्या बाहेर कसं पडा, आणि भूकंप झाला तरी कसं आपला जीव वाचता जाईल हे आम्हाला या आपदा प्रभावांनी शिकवण्यात आलेले आहे. आमचा हा काम कॅम्प 4 दिवसापर्यंत आपण आमचे खूप काय शिकलो. पहिल्या दिवशी आम्हाला कॉन्फिडन्स कसा वाढवायचा व लोकांना कसे जीव वाचवायचे व स्वतःचा त्यामधून आपला जीव कसा वाचवायचा हे सांगितलं. कोण कुठं जर कोणी पाण्यामध्ये पोहू लागलो किंवा बुडू लागलो तर त्यांचा जीव आपण कसा वाचवायचा याबद्दल आम्हाला माहिती सांगितलेली आहे. जर कुठं भूकंप आला तर आपण स्वतःचे जीव कसे वाचवायचे, तर भूकंप आला तर त्या अगोदर आपण चौकटीखाली किंवा टेबलखाली पलंगाखाली जावावे.